प्रॉब्लेम झालाय. साहेबांचा फोन. हो हो उठा, साहेबांचा फोन आहे. काय साहेबांचा फोन एवढ्या रात्री? बोला साहेब. चल पाटी, अरे फोटो बिटो काय नाही, चल. काय झालंय रे? सांगत नाही मॅडम, कोणतरी मोठा माणूस लटकलाय. एकदा गाडी तर बघा. किती कॅज्युअल्टी आहेत? चार लोकांना उडवलंय. चार जणांची कॅज्युअल्टी? ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. चल पटकन. ओ मॅडम, पाटी वा. हो हो, होते मी. ओ मॅडम, क्राईम सीन वर फोटो काढायचा नाही माहित नाही का? निघा. मॅम, मी रितुबाई गडे, रिपोर्टर आहे. भर रस्त्या 24 तास मध्ये. रितुबाई गडे, मला माझं काम करू द्यात तर तुम्हाला बातमी मिळेल ना. मॅडम, तुम्ही भुईवाडीला असता ना? हा एरिया तुमचा नाहीये. रितुबाई गडे, नवीन लागलात का? नाही, अपडेटेड नाही आहात तुम्ही. मी आता भुईवाडी पोलीस स्टेशनला नाही, अँटेनी नगरला असते. त्याने हा ऍक्सिडेंट माझ्या एरियात झाला. हो, म्हणजे तुम्ही त्या विजय भोसलेला रिपोर्ट नाही करत? इन्स्पेक्टर विजय भोसले, आदराने नाव घ्यायचं त्यांचं. रितु का काय ते? कारण काय ना, तुमच्यासारखे खूप पत्रकार असतील, इन्स्पेक्टर विजय भोसलेंसारखे दुसरे ऑफिसर नाही आहेत. फरक लक्षात ठेवायचा. PSI सीमा जमदाडे, अँटनी नगर पोलीस स्टेशन. मला बाजूला. साहेब, रितुबाई गडी, भर रस्त्यावर 24 तास. ही कोणाची गाडी आहे? मॅडम, तुम्ही मागाशी गाडीचा नंबर घेऊन ते डिटेल काढलीत ना, ते सर्व बघितलंय मी. तरी आम्हाला विचारताय यांची. यांची? गेलेला तोल सावरायला नवरा कायम हजर असेल. माहितीये मला, म्हणूनच आता मी निर्धास्त आहे. का तू इथे रस्त्यावर? टेक्निकली जोपर्यंत आपण घरी पोहोचत नाही तोपर्यंत आपला हनीमून चालू आहे. हो म्हणजे जा, बॅग घे. तू जास्त करू नका. राहू दे रे तू, आत्ता सुचत आहे तुला हे सगळं. अख्खा प्रवास इतक्या प्रेमाने बघत होते मी तुझ्याकडे आणि तू घोरत होतास. मला उठवलं का नाही? आता जा, आता जा, आता आल. छान रे, कसे? ए पास खाली. शिवराज की शिवराम रे तू? शिवराम. सारडा साहेबाचा ड्रायव्हर. हो साहेब. ऍक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा तू गाडी चालवत होतास? हो साहेब, म्हणजे ड्युटी संपली होती माझी म्हणून मी प्यायला बसलो होतो. तेवढ्यात तू बोलावलं मला. तेवढं विचारलंय ना, तेवढंच बोलायचं. चार माणसाला चिरडलंस तू. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे म्हणजे आज जाणार. नक्की तूच गाडी चालवत होतास ना? हो साहेब. मग गाडी चालवत कुठे गेलास? प्लीज ना यार, समजून घे ना. अरे तू कशाला घाबरतेस? हा जो रोड आहे ना जिथून आपण आलो, अरे तो रोड गाजवलाय आपण. मग त्याच रस्त्यावर स्वतःच्या बायकोला मी किस केलं तर कुणाला काय प्रॉब्लेम व्हायला पाहिजे? नाही आम्हाला. अरे आम्हाला प्रॉब्लेम आहे तुझ्या या अशा सगळ्या उद्योगांमुळे. लोक आमच्याकडे किती विचित्र नजरेने बघतात माहितीये तुला. तू एकतर ना तू आमचा रोमॅन्स असा चोरून ऐकतेस, हे चुकीचं आहे बरं का?
कळलं ना? नाव घ्या. देवयानी. काय नाव घे तू, कंपल्सरी आहे. माझा ना नावाचा स्टॉक संपलाय सगळा. हे बघ, हनीमून नंतर नाव घ्यावंच लागतं, पद्धत आहे तशी. ए, मी नाही घेणार. मी घेते, आय डोंट माइंड. तू काय हिचं कुठं ऐकते? मला काम आहेत की नाही, तुम्ही तासभर भांडत बसाल नाही तर. शाबास, होऊन जाऊ दे. तर हनीमूनहून आलेत मिस्टर अँड मिसेस भोसले. हनीमूनहून आलेत मिस्टर अँड मिसेस भोसले. बोशुंधरा बाई जाग्या, भोसले आमचे झोपले. सारखं सारखं काय माझ्या झोपेवर आहे? वा वा वा, आलात भोशू बाई, तुझा सत्कारच करायला हवा. 7 दिवस कामाशिवाय बसलेला चिकू झेलणारी या जगातली एकमेव व्यक्ती आहेस तू. ते आमचे छोटे बाबा आहेत ना, विकी बाबा, त्यांना त्यांच्या मित्राकडे सोडलं आणि मग गाडी बंगल्यात आणायच्या आधी मी एक क्वार्टर मारतो म्हणून तसं झालं. म्हणजे माझ्याकडनं असं कधी होत नाही चुकीचं. सगळे असेच बोलतात. सर घरी जा बाई, नाही काय प्रॉब्लेम नाही. ते नाही, बॉडीज पोस्टमॉर्टमला दिल्यात, ते रिपोर्ट करायला आले होते मी. तुम्ही गेला होता तिकडे? यस सर. बाई म्हणजे काय गरज होती ना? आणि अशा ठिकाणी बायकांनी जाणं चांगलं असतं का? नसतं. बायकांना झेपत नाही ती. तुमचे ते विजय भोसले साहेब, त्यांना जायचं नसेल म्हणून बायकांना पाठवत असतील, पण आम्ही नाही पाठवत. लेडी ऑफिसरला मॉर्ग रूम मध्ये खायना नंतर आमच्या डोक्याची कटकट होते. भूक लागत नाही, झोप येत नाही, कसं तरीच होतंय, सुट्टी पाहिजे. आणि ए शिंदे, तू का गेला नाही रे तिथे? बाई माणसाला पाठवलं, तुम्हाला ना सुट्ट्याच नाही देणार मी. साहेबच्या बाई होईवाडी विसरा, अँटनी नगर आहे आणि मी विजय भोसले नाही, मी स्वतः काम करतो. बायकांना कामाला लावत शब्दकोडी सोडवा. ते पोस्टमार्टम वगैरे आहे ना, ते आम्ही बघतो. पण मी तिथे स्वतः. बाई काम खोळवता कशानी? जे सांगितलंय ना ते करा. शब्दकोडी सोडवा, मिक्सर जिंका. हॅलो साहेब. हा हा, सगळं क्लिअर आहे. नाही नाही, आपण जे सांगितलंय ना तेच बोलतोय. हा मी पेपर वर्क सलटवून घेतो. हा हा, विकी बाबांना सांगा, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आणि साहेबांना सांगा म्हणा, मामलेदारनी काम केलंय म्हणून. हा हा हो हो. अगं हा व्ह्यू इतका सुंदर होता ना, आणि वेदर पण खूप छान होतं. वाव, अजून दाखव ना फोटोज. झालं बस, संपले. अगं तुम्ही साईट सीइंग वगैरे केलं नाही का? काही केलं ना? केलं नाही. केलं महाबळेश्वर मध्ये काय आहे साईट सीइंग करण्यासारखं? ठीक आहे, घोड्यावर बस मजा नाही. काल रात्री जो बुलाबाई रोडवर अपघात झालेला आहे त्यात आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाचे अनेक कांगोरे आहेत. पुन्हा एकदा मुंबई शहरात रस्ते 4 दिवस मस्त स्वर्गात असं वाटत होत. त्याच घटना. अरे दादा ऐकलं नाहीस का तू, त्या भुलाबाई रोड जंक्शनच्या बाजूला केवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय. मध्यरात्री 3 वाजता एका माणसाने फुटपाथ वरती गाडी चढवली आणि 4 माणसं तिथल्या तिथे ठार झाली. ही गाडी सुप्रसिद्ध उद्योगपती नरहरी सारडा यांची होती. याविषयी प्रशासन. कोण सारडा? इंडस्ट्रियलिस्ट करते का? आणि सोशल वर्क पण करतो. पण ही गाडी नरहरी सारडा किंवा त्यांचे कुटुंबीय चालवत नसून त्यांचा ड्रायव्हर शिवराम धारप हा चालवत होता. शिवराम धारप याला पोलिसांनी अटक केलेली असून त्यांनी आपला गुन्हाही कबूल केलेला आहे. आपण आत्ता नरहरी सारडा यांच्या ऑफिस बाहेर आहोत. आत्ता झालेल्या माहितीनुसार आपल्या गाडीमुळे कोणाचा तरी जीव गेला म्हणून नरहरी सारडा पुढचे 7 दिवस उपोषण करणार आहेत. ते फक्त पाणी पितील. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रतिमेला उपोषण करणार निर्णय घेतलेला आहे. मलाही कळत नाही म्हणजे हे
खरं तर चार माणसं एवढ्या मोठ्या माणसाच्या गाडी खाली चिरडली गेले, प्रकरण दाबायला पाहिजे होते यांनी. ते उपोषण करतायत म्हणजे प्रकरण मोठं होणार. हो दादा, पण चूक त्यांच्या ड्रायव्हरची आहे ना. बरोबर आहे, पण मला हेच कळत नाहीये, गाडीमध्ये सारडा फॅमिली मधलं कोणीच नव्हतं. ड्रायव्हर मध्यरात्री 3 वाजता गाडी घेऊन फनफेअरला चालला होता. ओ इन्स्पेक्टर भोसले, आत्ता आलात ना हनीमून वरनं, लगेच ड्युटी मोड ऑन. त्याच्या जगण्याला काहीही किंमत नाही. बोर आहे दादा, बोर आहे. हा ऍक्सिडेंट पुन्हा एकदा सांगतोय. विजय, टेक्निकली जोपर्यंत तू घरातून बाहेर पडत नाहीस तोपर्यंत तू सुट्टीवरच आहेस. हा विजय बघ, मिळणार नाही मग. तुझा मग कशाला बोलत असतोस? मी जिथे असतो तिथला असतो, बडबड करायची नाही ना मग माणसाने. किती छान, हे असं वागली ना शाळण्यासारखी, मला इतकं बरं वाटतं माहितीये. नाही तर नेहमी बघावं तेव्हा वेड्या बहिणीची वेडी ती माया. बहिणी, माझं तुझ्याकडे एक काम होतं, मला ना आपल्या घरात बघण्याचा कार्यक्रम करायचा. वा 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 वा, छान छान छान, मस्त. माझ्याकडून इन्स्पायर होऊन हे जे काही तू घेतेस निर्णय मस्त आहेत, पण बघण्याचा कार्यक्रम वगैरे आपण काही करणार नाही, कारण माझा खूप खर्च झालाय. मी आता घर रिनोव्हेट केलंय, हनीमून केलंय, हनीमूनला यांनी खूप आपण खूप खर्च केला, आपण केला. नाही नाही, निवडू करून 40-40 लोकांची बस. दादा तू कान उघडून कधी ऐकणार आहेस? तिला सांगा नीट बोल माझ्याशी. मला माझ्यासाठी कार्यक्रम करायचाच नाहीये बघण्याचा. माझी मैत्रीण आहे, तिच्यासाठी चहा पोह्यांचा कार्यक्रम केला तर चालेल का असं विचारते. कोण मैत्रीण तुझी? मिता सरवदे. अच्छा, ती मिता, ती वरच्या आळीत राहायची ती. करेक्ट करेक्ट. अगं वहिनी, चहा घे. आहे ना ती माझी क्लासमेट होती, तू पण घे दादा. तिचं लग्न ठरलंय ना आणि मुलगा मुंबईचा आहे. ती देवरुखची असल्यामुळे तिचे रिलेटिव्ह इथे कोणीच नाहीये. ती ऍक्च्युली ठरवत होती की हॉटेलमध्ये करायचा बघण्याचा कार्यक्रम, पण घरी कसं कम्फर्टेबल असतं. चालेल ना इथे केलेलं? ठरवलंय ना तुम्ही? मग आता काय चालवावंच लागेल. बघतोयस ना विजय, ठरवलंय तिने तिचं. नाही, जरा विषय असा आहे की मिताला मी पण ओळखतो पर्सनली. मी नाही ना ओळखत. मग ते सगळे आले की पाहुणचार कोण करणार? तू करायचंस, कारण मला वेळही नाही आणि मला घरात असा पसारा आवडतही. वहिनी, मी करेन सगळं, तू टेन्शन कशाला घेतेस? मग तुम्ही करा ना तुमचं ठरलंय तर. ह्या पुढे मला असे सरप्राईजेस द्यायच्या आधी विचारायचं मला आवडत नाही. जा तू तुझ्या घरी जा देवरुखला. तू पण फसला, मी गंमत करत होते. अरे ए, बघितलं? फॉरेन्सिक नाही, ऍक्टर आहे बायको आपली. कसली ऍक्टिंग करते ना, सॉलिड. एकदम मला असं वाटलं सिरियलच चालू आहे. हे सगळं नाटक होतं का? हा. अगं विचारायचं काय, तू फक्त त्यांना विचार आणि सांग मला कधी येणार आहे. ते विचारते मी. आता घाबरवलंस तुम्हाला वहिनी, डेंजरस. ए मग तुला तिलाच विचारायचं होतं तर मग मला का नाचवता एवढ्या वेळ? तुम्ही ठरलंय ना तुमचं? हो, तीच इम्पॉर्टंट आहे आता. तू नाही, ती मालकीण आहे या घराची. वा 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 वा, ही मालकीण. मग मी मालकीण बाई म्हणू का तुम्हाला? मालकीण बाई तुम्ही सांगाल तसं. हो, बेल वाजली मालकीण बाई. काय करू, दरवाजा उघडू मी? बघितलंस ह्या घरात कोण नाटक करत ते? मी उघडते रे. तुम्ही तुम्ही इथे काय? खोलीत पसारा तेव्हाच होतो जेव्हा
धोक्यात गर्दी होते. म्हणजे आता डोकं स्वच्छ करायला हवं. काही झालेलं नाहीये, सगळं सेटल झालंय, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. ओके ला शिवराम आहे ना, सगळं स्वतःच्या डोक्यावर घेतलंय. काका जब पण त्यांना कळलं तर कसं कळेल? कस कस कळे? तोच विचार करतोय. कशाला? आम्ही आहोत ना, यातून काहीही बाहेर येऊ नये, कुणाला काहीही कळू नये यासाठी प्रयत्न करतोय ना. मग का असा निगेटिव्ह विचार करायचा? मला सांग आत्ता कशाची गरज आहे? फक्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करायचा. हात दे, हात दे. म्हण माझ्या मागे, आय एम सिल्वर. विकी, काका आजोबा सांगतोय की नाही म्हणायचं बिंदास? म्हण आय एम सिल्वर. आय एम सिल्वर. आय एम गोल्ड. आय एम गोल्ड. आय एम प्लॅटिनम. आय एम प्लॅटिनम. आय एम डायमंड. आय एम डायमंड. Repeat it. I am diamond. Again. I am diamond. Come on. I am diamond. सुनबाईच्या गळ्यात बेस्ट दिसेल का नाही? नाही का नाही? नाही 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 नाही. हे नाही घेऊ शकत आम्ही. हे नाही घेऊ शकत आपण. हो हो नाही, नको येत आहे आम्हाला हे. ए मुच्छड, तू शिकवू नको हा तिला. लग्नाचं गीत आणलंय मी, तुला द्यायला लाच नाही आणली काही. पण ते किती महाग आहे ताई. काही महाग नाहीये, लाख दीड लाखाचं असेल. लाख दीड लाख दीड लाखाचं तू काही वेडी का? मी नाही घेऊ शकत. मी घेऊ शकत. अरे तू ताई म्हणतो ना मला. मग ताई म्हणजे कोण? मोठी बहीण. मग ती लग्नाचं गिफ्ट नाही देऊ शकत? नाही मी आम्ही नाही. ए भाई बोल ना का, मी एकट्यानेच बोलायचं आता. नाही ताई खरंच नकोय. नाही घेणार तू? नाही घेणार तुम्ही? नाही नाही. म्हणजे तुम्ही ताईचा अपमान करणार? आता या खारुटली सरबत आणलं म्हणल्यावर थांबावच लागतंय की. सरबत घ्या, बसा. तुम्ही रागवू नका. तुमची इच्छा आहे ना तर मी हा दागिना घेते, पण मी हा घालणार नाही. तुला काय मोरीतल्या खुंटीवर टांगून ठेवायला दिलाय तो? ताई अहो समजून घ्या ना प्लीज. पोलिसाच्या बायकोने इतका महागडा दागिना घातला तर लोक त्याच्या चारित्र्यावर संशय घेतील, आणि माझ्यासाठी माझ्या नवऱ्याचं चारित्र्य हाच खरा दागिना आहे. काय छान बोलली का भोसले, चांगली बायको मिळाली. आज विशाखा असते ना, तिला म्हणलंय बरं वाटलं असतं बघ. कमळ्या नको ना. भोसले हा हार आहे ना मी दिलेला, तुमच्या गळ्यात घाल, हनीमूनला जाशील तेव्हा. काय आत्ता झालोय हनीमून करून, आता नाही जाणार कुठे भोसले. तू जाणार भोसले, तुला जावंच लागल. ते नाचतेच बघा. हो हो आलेच. विषय असा आहे ताई, तू इथं फक्त लग्नाचं गिफ्ट द्यायला आलीयस, या गोष्टीवर माझा विश्वास नाही. विशाखा तयार झाला बरं तुझा चेला. इन्स्पेक्टर विजय भोसले पुन्हा ड्युटी सुरू.